आपलं सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. उद्यापासून राज्याचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि आपल्याला कल्पना आहे की निवडणुका समोर असल्यामुळे प्रथा परंपरेप्रमाणे अंतरिम बजेट आणि वोट ऑन अकाउंट हे सन्माननीय वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार या अधिवेशनामध्ये सादर करतील. त्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अनेक महत्वाचे निर्णय देखील मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आले आहेत. आज खरं म्हणजे आमच्या विरोधी पक्षाची पत्रकार परिषद फारशी चॅनल्सवर मला पाहायला मिळाली नाही, पण त्यांचं एक पत्र मात्र माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं आहे आणि ते जे पत्र आहे मला असं वाटतं की अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा हा या पत्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे. नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करावं हे विरोधकांच्या लक्षात येत नाहीये, त्याच्यामुळे गोंधळल्यासारखी त्यांची स्थिती आहे. राज्यासमोरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सरकार सातत्याने काम करते आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रश्न असतील, कुठे अवकाळीचे प्रश्न असतील, कुठे त्या ठिकाणी दुष्काळाचे प्रश्न असतील, अशा प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचं धोरण हे सरकारने सातत्याने घेतलंय. जी काही विकासाची काम आहेत ती देखील अत्यंत वेगाने चाललेली आहेत. मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये गुंतवणूक देखील येते आहे आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात 10% आरक्षणाचा कायदा तयार करून राज्य सरकारने आणि विशेषतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो शब्द देखील पूर्ण केलाय. या पत्रामध्ये एक वाक्य मला जरा मनोरंजनासारखं वाटलं, कारण त्यात असं म्हटलंय की सभांमध्ये अर्वाच्य भाषा शिवीगाळ यामुळेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागते. आता हे पत्र आमच्याकरता लिहिलंय की सकाळी 9 वाजता जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्याकरता लिहिलंय, हा पहिला प्रश्न माझा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जर एवढीच तुम्हाला चिंता असेल तर एक पत्र त्यांना देखील द्या, जे कुठले कुठले शब्द वापरतात, काय काय बोलतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची परिस्थिती ही एका निराशेतनं जात आहे आणि आम्हाला मात्र महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये रोज नवनवीन विकासाची कामं आम्ही करतो, धरणं आम्ही पूर्ण करतो, रस्ते आम्ही पूर्ण करतो, पुलं आम्ही पूर्ण करतो, त्यामुळे लोकांचं जीवन सुकर होईल अशा प्रकारचं काम हे सातत्याने या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांचे याकरता देखील आभार मानेन की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये धानाला जो बोनस जाहीर केला होता त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. अनेक निर्णय झालेले मुख्यमंत्री त्या संदर्भात सांगतीलच आणि मी या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी या वार्तेला संबोधित करावं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.